కేంద్ర ప్రభుత్వం వారి నిర్ణయం విరోధంలో భారత్ బచావో సంవిధాన్ బచావో అంటూ ముఖ్య మోర్చా తీసి కాంగ్రెస్తో పాటు రాష్ట్రవాది వీరు కూడా నిషేధం దర్శించారు. केंद्र सरकार ने सीएए आणि एनआरसी हा कायदा केल्याच्या निषेधार्थ शनिवारी महाराष्ट्रभर काँग्रेसच्या वतीनं मुकमोर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने सोलापुरातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला. हा मुकमोर्चा लकी चौकातून निघाला. तो चार हुतात्मा पुतळा डॉक्टर आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. या मोर्चात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा निषेध नोंदवणारे फलके घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि राष्ट्रवादी शहराध्यक्ष भारत जाधव यांनी केंद्र सरकारच्या निर्णयांचा समाचार घेत मुकमोर्चेमागील भूमिका स्पष्ट केली. मोदी सरकार ज्या दिवसापासून या शासन काम करीत आहे तेव्हापासून या देशामध्ये एक प्रकारचा मनमानी कारभारच मोदी सरकार करू लागलेले आहेत आणि त्याचा फटका या देशातल्या सर्व नागरिकांना बसू लागलेला आहे. नुकतंच जे काही नागरिकत्वाचा कायदा केलेला आहे ते ठराविक समाजाला धरून त्यांनी करू लागले. त्याच्यामुळे या भारत देशामध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम हे मोदी सरकार करू लागलेलं आहे आणि शासनाला ज्यावेळेस ते राज्यकर्ते झाले त्यावेळेस त्यांनी अनेक असे आश्वासन दिलेले होते की या देशामध्ये गरिबी हटवू, शेतकऱ्यांचं हित साधू, बेकारांना नोकरी देऊ आणि त्या पद्धतीने ज्या काही घोषणा केल्या त्या एकही घोषणा त्यांनी पूर्ण केलेल्या नाही आहे. उलट या देशामध्ये जाती जातीमध्ये जसं भांडणं लागेल ह्या दृष्टिकोनातून त्यांचं पावलं उचलून चाललेलं आहे, जेणेकरून या देशामध्ये त्यांनी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करू लागला आहे. हे कदापिही या भारत देशातला नागरिक सहन करणार नाहीये. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होते.